महाड उत्पादक संघटनेचे अध्यक्ष संभाजी पठारे यांच्यावरती काही स्वार्थी लोकांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आणि स्वार्थी हेतूने केलेले असून बारागाव संघर्ष समिती आणि महाड उत्पादक संघटना अशा बिनबुडाच्या लोकांच्या पाठीशी नसून पठारे यांच्याकडून महाडमध्ये केले जाणारे काम हे कौतुकास्पद असल्याचं सांगून आरोप करणाऱ्यांवरती महाड उत्पादक संघटनेच्या वतीनं पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर देण्यात आलंय. बेसिकली बोबडे यांची जी बदली, यस, आम्ही आग्रह केला म्हणजे आम्ही एमआरडीसीला लेटर दिलं, कारण आम्हाला अनेक कंपन्यांकडून त्यांच्या बाबतीत ते प्रत्येक छोट्या मोठ्या कंपनीत जायचे, त्या ठिकाणी त्यांना तुमचं सॅम्पलिंग करतो, तुमचं हे बांधकाम पाडून टाकतो, तुमची कंपनी मी बंद करून टाकेल, तुमच्या कंपनीत होणारे बाय प्रोडक्ट आणि स्पेंड असेल मी सांगतो त्या ठिकाणी द्या, अशा प्रकारचे हॅरॅसमेंट छोट्या मोठ्या कंपन्यांना करत होते. अशा प्रकारच्या काही कैदी आणि बऱ्याचशा तोंडी तक्रारी त्या आमच्याकडे आल्या आणि त्यावर आम्ही आमच्या सगळ्यात कोर कमिटी आहे आमची, त्यांनी मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये आता अशा प्रकारे अधिकारी जो आहे जर तो असा कंपनीला त्रास देत असेल तर तो अधिकारी आपल्याला इथे नको आहे असा आमचा त्या मिटिंगमध्ये निर्णय झाला. गेल्या 35 वर्षात अनेक ऑफिसर इथे येऊन गेले पण असोसिएशनच्या माध्यमातून कुठल्या अधिकाऱ्यांवर तक्रार करायची वेळ ही पहिल्यांदा आहे. सगळ्यांनी नीट लक्षात घ्या, ही उगीच काहीतरी असं आमचा वेगळा हेतू आहे किंवा उगीच त्याला घालवलं असा प्रकार नाहीये. आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या, त्या तक्रारींची आम्ही शेवनिच्छा केली, त्या तक्रारी आम्ही जस्ट फक्त त्यांना लेटर दिलं की अशा अशा प्रकारच्या कंपन्यांना त्रास होत नाही, त्या त्रासाची त्यांनी शेवनिच्छा केली, कोणी एमआरडीसी त्यांच्या मार्फत त्यात त्यांना काहीतरी तथ्य आढळलं असेल म्हणून त्यांनी त्याची बदली केली त्या साहेबांची.